चलाने के। बंटी बाबू ये प्रसाद के। अरे एवढा प्रसाद उडून मंदिरात गेलो होतो ना, तुझं सगळं ठीकठाक सुरू झालं, आंबाबाईचं दर्शन घ्यायला गेलो आणि योगायोग बघ मंदिराच्या बाहेर आलो लगेच फोन। इसका फोन एका बिल्डरचा, अख्खी बिल्डिंग सजवायची म्हणला। तुमचा फोन लागत नव्हता ना म्हणून मला फोन केला। दोन ट्रक तरी माल लागणार, नाही मोठं काम आहे। पण ये ऑर्डर कॅन्सल कर दो का? अरे अम्मा येणार आहे ना, आपल्याला तिला घ्यायला पण जावं लागेल आणि तिला टाइम पण द्यावा लागेल आपल्याला। ते सगळं ठीक आहे पण काम पण महत्वाचं आहे ना, आणि तुझं लग्न जवळ आहे, चार पैसे मिळतील आणि तू परत आल्यावर हे पहिलंच काम आहे ना। नाही म्हणू नको ना। ये बात भी सही आहे, चल भेटून येऊ। हा अहो माझंच चुकलं। हे असे 10 फुटावरून फटाके पेटवणारे आणि मनात येईल तेव्हा विझवणारे महापुरुष तुम्ही, आणि आजपर्यंत मी फक्त तुमच्या कानाखाली पेटवत राहिले। सण असुद्या दिवस इतके नाही, अशा दिवसांमध्ये ना जनावरांना हाकलत नाहीत, मारत नाही, मी तर माणूस अहो। स्वतःला माणूस म्हणवता मग माणसासारखं वागत का नाही? ती रुपडी ना, रुपडी खुपडी अगदी कोणाच्या आजूबाजूला असते ना कि त्या माणसाचं ना सैतानातच रूपांतर होत। मामा बरोबर बोलतो मी, तू मला अक्कसाहेबांच्या विरोधात बोलायला नेहमी भाग पडतेस। नाही नाही ते बोलायला भाग पडतेस तुम्हाला। मी तुला भडकावलं होतं का रे? असं अचंबित होऊन असं काही बोलायची गरज नाही आहे, अक्कासाहेबांना सगळं माहिती आहे तुझ्याबद्दल, हो की नाही? तू कसा आहेस ना तेही माहिती अक्कासाहेबांना। अक्कासाहेब तुम्ही हिच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नका।